विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड मतदारसंघातील उमेदवारी अर्ज स्वीकारण्यापासून माघारीपर्यंतची सर्व प्रक्रिया चंदगड तहसील कार्यालयात होईल मतदान यंत्र आणि साहित्य देणं घेणं यंत्रासाठी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी गडिंग्लजमध्ये होणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली चंदगड विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी एकनाथ काळंबांडे यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली चंदगड मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे या मतदारसंघात गडिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यातील गावांचा समावेश आहे गडिंगलजला एकशे चाळीस चंदगडला दोनशे आठ तर आजरामध्ये बेचाळीस मतदान केंद्र आहेत सात आणि पाच केंद्र असलेली दोन गावं आहेत मतदारसंघात तीन लाख चोवीस हजार नऊशे एकोणतीस मतदार असून त्यात एक लाख बासष्ट हजार तीनशे दहा पुरुष तर एक लाख हजार सहाशे दहा स्त्री मतदारांचा समावेश आहे केंद्रात मोबाईलला रेंज येत नाही असे चार शॅडो केंद्र आहेत त्यासाठी रनर्स नेमणूक केली आहे यामध्ये चंदगड तालुक्यातील कळगोंडवाडी इसापूर मिरवेल बांद्राई या केंद्रांचा समावेश आहे एकशे चौऱ्याऐंशी गावांमध्ये प्रत्येकी एक चौसष्ट गावांमध्ये प्रत्येकी दोन अठरा ठिकाणी तीन तीन गावांमध्ये चार एका गावात पाच आणि एका गावात सात चंदगड मतदारसंघात दोन हजार एकशे एकोणचाळीस पोस्टल मतदार असतील असं प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे यांनी सांगितलं दरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आदर्श आचारसंहितेबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी ऋषिकेश शेळके यांनी माहिती दिली गडिंगलज तालुक्यातील महागाव इथं महिला आणि नेसरीमध्ये युवक कर्मचारी संचलित मतदान केंद्र असणार आहे अडकूर इथल्या एका केंद्रावर सर्व दिव्यांग कर्मचारी कार्यरत असतील दुणगे आणि तडशिन्हाळ इथं सर्व सुविधांनी युक्त आयडियल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येक केंद्रावर आरोग्यसेवा पाणी अशा सुविधा असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली